वेलकम फ्रेंड्स टू माई चैनल प्रियंका मैम फिजिक्स. टूडे वी आर सॉल्व सम एग्जाम्पल्स इन टॉपिक सर्क्यूलर मोशन. अ पार्टिकल इज मूविंग अलॉन्ग ए सर्क्यूलर पाथ ऑफ रेडियस 5 meters विथ यूनिफॉर्म स्पीड ऑफ 5 meters per second. द टाइम टेकन बाय द पार्टिकल इन हाफ रिवोल्यूशन इज एग्जाम्पल. Particle is moving along a circular path of radius 5 meters. Particle performing in a circular motion. Particle काय करतो आहे, सर्क्युलर पाथ कंप्लीट करतो आहे. त्यावेळी तो जो सर्कल आहे त्या सर्कलची रेडियस दिली आहे आपल्याला 5 meters. नाव रेडियस इज 5 meters विथ युनिफॉर्म स्पीड ऑफ 5 meters per second. त्यावेळी त्याचं स्पीड दिलेलं आहे 5 meters per second. द टाइम टेकन बाय पार्टिकल इन हाफ रिवोल्यूशन इज. सपोज असं कन्सिडर करा की पार्टिकल ए या ठिकाणी आहे आणि तो मूव व्हायला चालू झाला आणि तो इथून इथंवर आला म्हणजे त्यानं किती सर्कल कंप्लीट केलं, हाफ सर्कल कंप्लीट केलं आहे असं कन्सिडर करा. तर त्याला ते हाफ सर्कल कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागेल तो टाइम आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तो टाइम ड्युरेशन आपण काय करूया, फाइंड आउट करूया. काय करूया, फॉर्म्युला घेऊया आपण टाइम पिरियडचा. टी इज इक्वल टू 2πr/v. 2πr म्हणजे एक सरकमफरन्स. पार्टिकल ज्यावेळी ए या ठिकाणी चालू होऊन पूर्ण एक फेरी कंप्लीट करेल त्यावेळी त्यानं केलेला परीघ हा 2πr असेल. पण आत्ता आपला पार्टिकल ए या ठिकाणाहून जाऊन फक्त बी या ठिकाणी येतो आहे म्हणजे हाफ सर्कल कंप्लीट करतो आहे. म्हणजे 2πr ऐवजी आपल्याला फक्त पाय आर हवा आहे आणि टाइम टोटल टाइम पीरियड टी येतो त्याचा निम्मा हवा आहे. तर हा 2 इकडे शिफ्ट करूया म्हणजे काय येईल, T/2 इज इक्वल टू πr/v. हाफ टाइम पीरियड मिळाला ज्याचं उत्तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ती व्हॅल्यू मिळाली. ओके, त्यानं कंप्लीट केलेलं डिस्टन्स म्हणजे अर्ध सर्कल आहे ते हाफ सर्कलचं सरकमफरन्स किती आला, पाय आर, आणि त्यावेळेचं त्याचं स्पीड आहे व्ही. ओके, व्हॅल्यू प्लेस आउट करूया. नाव व्हॅल्यू इज पाय आर. आरची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे, 5/ स्पीड किती दिलं आहे, 5 गेट्स कॅन्सल्ड आउट अँड ॲन्सर इज 5 seconds. सो आवर ॲन्सर इज 5 seconds इज द बी ॲन्सर इज करेक्ट, पाय सेकंड. द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक इज 10 centimeters लाँग. The linear speed of tip of the minute hand in meter per second is. First option A, 1.745 × 10⁻⁴. B, 1.745 × 10⁻⁶. C, 17.45 × 10⁻⁴. And D, 0.1745 × 10⁻⁴. काय दिले आपल्याला एक्झाम्पल मध्ये, तर द मिनिट हँड ऑफ क्लॉक इज 10 centimeters लाँग. म्हणजे आपल्या मिनिट हँडचा जो काटा आहे त्याची लांबी दिली आहे 10 centimeters. म्हणजेच आपल्या सर्कलचा रेडियस आहे 10 centimeters. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करूया, 10 × 10⁻²⁪ meters. 2 digits इकडे जर तुम्ही शिफ्ट केलं तर व्हॅल्यू येते 0.10 meters. ठीक आहे, पुढं काय दिलं आहे, द लिनियर स्पीड ऑफ टिप ऑफ मिनिट हँड इन मीटर पर सेकंड इज. तर आपल्याला काय करायला लागेल, त्याचं लिनियर स्पीड जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे म्हणजे व्ही फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला त्याच्यासाठी टाइम पिरियड टी माहीत असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपल्याला त्यांनी मिनिट हँड दिलेलं आहे, बरोबर. 1 तास म्हणजे किती, 60 minutes आहे. आणि 1 minute म्हणजे किती, 60 seconds. म्हणजे आपला टाइम पिरियड आहे 3600 seconds. ओके, आपल्याला व्हेलॉसिटी काढायचं आहे. वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी इज व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. नाव आर इन टू ओमेगा आपल्याकडे नाही आहे, पण आपल्याला ओमेगाचा फॉर्म्युला माहिती आहे. ओमेगा इज इक्वल टू 2π/T. आपल्याकडे आर आहे, पायची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते 3.14. टी आपल्याकडे आहे म्हणजे आपण ही व्हॅल्यू प्लेस केली तर आपल्याला उत्तर मिळेल. आर इज इक्वल टू 0.12 × π/3.14 आणि टी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे 3600 सेकंद. ओके, नाव 0.1 × 2 ने 3.14 ला मल्टीप्लाय केला, 6.28 /
3600. Now divided by 6.28 divided by 3600, their value is 1.744 into 10⁻³. Now multiplied by 0.1 and their answer is 1.744 into 10⁻⁴. In our example, show that the four options, in our question, show that the four options, first option is approximately equal to this value. Our first option is 1.745 into 10⁻⁴, and this is the correct answer. So answer A is correct. 1.745 into 10⁻⁴ meter per second is the correct answer. A particle is moving along a circle of radius 3 meter with a constant speed 9 meter per second. It covers a quarter of the circle in time. First option A is pi by 3 second, B pi by 2 second, C pi by 6 second and D pi by 8 second. Now in this example, particle is moving along a circle of radius 3 meter. Particle एक circular motion complete करतो और त्या circle ची radius दिली ले 3 meter. With a constant speed, किती दिला है speed अपलेला 9 meter per second. It covers a quarter of the circle in time. Particle काय करतो, पूर्ण circle चा quarter part complete करतो, मंजे एवडा भाग complete करतो है. ठीक है, तर आपल्याला टाइम पीरियड काढायचा आहे, ते तेवढा क्वार्टर पार्ट कंप्लीट करायला पार्टिकलला किती टाइम पीरियड लागला. आपल्याला टाइम पीरियड टी चा फॉर्म्युला माहिती आहे, टोटल टाइम पीरियड टी इज इक्वल टू 2 बाय आर अपॉन व्ही, बट स्मॉल टी इज इक्वल टू टी बाय 4 बिकॉज ऑफ क्वार्टर पार्ट इज इक्वल टू 2 बाय आर अपॉन 4 इनटू व्ही. इकडे 4 ला डिवाइड करतो, तिकडच्या साइडला ही 4 ने डिवाइड करूयात. ठीक आहे, नाउ 2 1s are 2, 2 2s are 4 is equal to pi r upon 2 v. Pi into r is 3, 2 into v is 9. 3 pi into 9 2s are 18. 3 1s are 3, 3 6s are 18. Pi divided by 6 second. It is the answer. Option C is correct. C option is correct. Pi by 6 second is the correct answer. A particle moves in a circular path 0.4 meter in radius with a constant speed. A particle makes 5 revolution in each second of its motion. The speed of the particle is option A 10.6 meter per second, option B 11.2 meter per second, option C 12.56 meter per second and option D 13.6 meter per second. Now in this example, particle moves in a circular path of radius 0.4 meter with a constant speed. पार्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करतो, त्यावेळी त्याची रेडियस आपल्याला दिलेले 0.4 मीटर आणि त्यावेळी त्या पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट आहे. ए पार्टिकल मेक्स 5 रिव्होल्यूशन इन ईच सेकंड, म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेले, किती दिलेले आहे 5 रिव्होल्यूशन ईच सेकंड, म्हणजे तो पार्टिकल एका सेकंदाला 5 सर्क्युलर मोशन काय करतो, कंप्लीट करतो, म्हणजे 5 फेऱ्या काय करतो तो कंप्लीट करतो. त्यावेळी द स्पीड ऑफ द पार्टिकल इज आपल्याला स्पीड काढायला सांगितलेलं आहे. ओके, वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आता इथं 2 पाय अपॉन टी हा फॉर्म्युला वापरून चालणार नाही, कारण आपल्याला 2 पाय टीची व्हॅल्यू माहीत नाही, परंतु एन माहीत आहे, म्हणजे आपण ओमेगाचा फॉर्म्युला आर इंटू ओमेगाचा आणखीन एक फॉर्म्युला आहे 2 पाय एन हा यूज करू शकतो. ओके, व्हॅल्यू प्लेस आउट करूया.
r is 0.4 into 2 into pi chi value 3.14 and n it can be 5. चारा पंचे 20, सो 20, एका गरनतर डेसिमल पॉइंट, सो 2.0, 2 ने याला मल्टिप्लाई कोरिया 6.28, अने 2 न याला मल्टिप्लाई कोरिया, 82, 16, 16 शी 6 हचाला 1, 2 दुनी 4 ने 1, 5, 2 सक्क 12, 0.56 मीटर पर सेकेंड. Our answer is 12.56 meter per second. So, C option is correct. The angular velocity of a wheel is 70 rad per second. If the radius of the wheel is 0.5 meter, then its linear velocity will be option A 10 meter per second, option B 20 meter per second, option C 35 meter per second and option D 70 meter per second. Now in this example, the angular velocity of wheel is 70 rad per second. Chakachi angular velocity dilili aahe, it can be denoted as omega angular velocity, 70 rad per second. If the radius of the wheel is तर चाकाचे आपल्याला रेडियस दिलेले 0.5 मीटर देन इट्स अ लिनियर वेलोसिटी विल बी आणि आपल्याला लिनियर वेलोसिटी काय करायचे फाइंड आउट करायचे सिंपल क्वेश्चन आहे v इज इक्वल टू r ओमेगा ओके नाउ पुट द वैल्यू r इज 0.5 एंड ओमेगा इज 70 5 into 7, it can be 35, this 0, and this decimal point put in this. So, 35 meter per second. It is the simple question in MHT CET 2000. साधा प्रश्न आहे, आणि साधा simple उत्तर आहे, आणि असे साधे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. MHT CET 2000 मध्ये आपल्याला हा विचारला गेलेला प्रश्न आहे. The radius of Earth is 6400 km. The linear velocity of a point on the equator is nearly. First option A is 1000 km per hour, B 100 km per hour, C 1675 km per hour and option D 800 km per hour. Now in this example, the radius of the earth is 6400 km. Earth chi radius dili hai 6400 km. Okay. Ani parat kay dilele aplyala the linear velocity of point on the equator is nearly. Linear velocity aplyala kay karayche find out karayche. Aplyala linear velocity cha formula maithe v is equal to r omega. आपल्याकडे r आहे परंतु ओमेगा नाही पण आपल्याला ओमेगाचा फॉर्म्युला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाई अपॉन टी आता 2 ठीक आहे पाई ची व्हॅल्यू 3.14 ठीक आहे पण कॅपिटल टी आपल्याला माहित नाही परंतु अर्थ आहे आणि अर्थचा एक रोटेशन म्हणजे पृथ्वीला एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो 24 तास लागतात म्हणजे आपल्याला टाइम पीरियड टी सुद्धा माहिती आहे तो किती आहे 24 hours ठीक आहे ही व्हॅल्यू आपण काय करूया या ठिकाणी प्लेस आउट करूया म्हणजे आपला आंसर काय येईल v इज इक्वल टू r into 2 पाई अपॉन t r ची व्हॅल्यू 6400 into 2 पाई ची व्हॅल्यू 3.14 आणि टाइम पीरियड t दिलेला आहे 24 मल्टीप्लाईड करून घेऊयात आपण 6400 गुणुले 2 न 3.14 ला मल्टीप्लाई केला वैल्यू येते 6.28 डिवाइडेड बाय 24 6400 6.28 डिवाइडेड बाय 20 याचा आंसर आहे 0.2616 या वैल्यूला मल्टीप्लाई केलं की आंसर येतं 1674.66 1674.66 approximately equal to 1675 किलोमीटर पर हावर म्हणजे आपला उत्तर कोणतं बरोबर आहे ऑप्शन सी इज करेक्ट इफ
WH is angular velocity of rotation of our hand of watch and WE is angular velocity of rotation of earth. Then relation between WH and WE is, first option A is WH is equal to WE. Option B, WH is equal to 2 times WE. Option C, WH is equal to WE is equal to 0. And option D is WE is equal to 2WH. In this example, WH is angular velocity of rotation of our hand of watch. आपल्या हातातील घड्याळाचा angular velocity WH ने दिलेले आहे. And WE is the angular velocity of rotation of the earth. And WE ही पृथ्वीची angular velocity दिलेली आहे. Then the relation between WH and WE. आपल्याला काय करायचे WH आणि WE यांच्यातला relation काय करायचे find out करायचे आहे. First WH म्हणजे आपल्याला काय सांगितले our hand मधील काय दिले की त्याची angular velocity दिल्या. आपल्याला माहिती आहे the period of our hand of watch is period of our hand of watch आपला जे watch आहे त्याचा period आपला एक काटा तास काटा ज्यावेळी एक घड्याळाची पूर्ण फेरी कंप्लीट करतो ज्यावेळी ही सर्क्युलर मोशन कंप्लीट करतो 12 पासून मूव व्हायला मूव होऊन तो परत 12 वरती येतो म्हणजे एक सर्क्युलर मोशन काय करतो तो कंप्लीट करतो त्यावेळी त्याचा टाइम पीरियड येतो 12 तास म्हणजे त्याची टोटल टाइम पीरियड आहे 12 आवर्स ठीक आहे मग त्याची अँग्युलर वेलोसिटी काढूया नाउ अँग्युलर वेलोसिटी ऑफ द आवर हँड इज 2 पाई अपॉन टी दिस इज द बेसिक फॉर्म्युला नाउ टी इनटू पाई अपॉन टाइम पीरियड किती आहे 12 आवर्स ओके म्हणजे आपला टाइम आपलं अँग्युलर वेलॉसिटी आली हवर हँडची 2 पाय अपॉन 12 रॅड पर हवर ओके सिमिलरली आपण अर्थची फाइंड आउट करूया नाव द पीरियड ऑफ रिव्होल्यूशन पीरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अबाउट ओन ॲक्सिस अबाउट ओन ॲक्सिस इज पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो 24 आवर्स म्हणजे आपला अर्थचा टाइम पिरियड आहे 24 आवर्स नाव डब्ल्यू इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन टाइम पिरियड 24 रॅड पर आवर नाव वी हॅव टू कम्पेअर दिस टू इक्वेशन्स डब्ल्यू एच डिवायडेड बाय डब्ल्यू ई इज 2 पाय डिवायडेड बाय 12 इंटू 24 डिवायडेड बाय 2 पाय 2 पाय 2 पाय कॅन्सल झाला 12 वन जा 2 12 टू जा 24 सो इट इज 2 सो डब्ल्यू एच इज इक्वल टू 2 टाइम्स डब्ल्यू ई सो ॲन्सर बी इज करेक्ट A gramophone turns table rotating at an angular velocity 3 rad per second. It stops after one revolution. The angular acceleration is option A minus 9/45 rad per second square, B 4/3π rad per second square, option C 5/4π rad per second square, and option D 2π/3π rad per second square. This example, a gramophone turntables rotating at an angular velocity 3 rad per second. Gramophone आहे आणि तो रोटेट होतोय त्यावेळी त्याची सुरुवातीची अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे ओमेगा 1 कन्सिडर करूया 3 रॅड पर सेकंड इट स्टॉप्स आफ्टर वन रिव्होल्यूशन एक रिव्होल्यूशन नंतर तो काय होतोय थांबतोय एक रिव्होल्यूशन नंतर तो काय होतोय स्टॉप होतोय म्हणजे सेकंड टाइमची अँग्युलर वेलॉसिटी किती आहे ओमेगा 2 इज 0 फायनल अँग्युलर वेलॉसिटी द अँग्युलर ॲक्सिलरेशन इज तर आपल्याला काय करायचं आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचं आहे सो अल्फा इज व्हॉट आपण काय फाइंड आउट करणार आहोत अँग्युलर ॲक्सिलरेशन
Now we have to use the kinematical equation. Omega 2 square is equal to omega 1 square plus 2 alpha theta. Now omega 2 is a 0, omega 1 is 3 square plus 2 into alpha into theta. आता थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. ग्रामोफोन वन रिव्होल्यूशन काय करतो, कंप्लीट करतो, त्यावेळी तो टोटल अँगल जो कवर करणार आहे तो अँगल 2 पाय. ओके, सो अल्फा इज 0 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2 टू चा 4 अल्फा पाय. नाव दिस 9 इज शिफ्टेड इन धिस साईड, इट कॅन बी मायनस 9 is equal to 4 alpha pi. Now alpha is equal to minus 9 divided by 4 pi rad per second square. So option A is correct. The ratio of angular speed of minute hand to the second hand is option A 1/60, option B 60/1, option C 1/3600 and option D 3600/1. In this example, the ratio of angular speed of minute hand to the second hand. आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे angular speed कोणाकोणाचा minute hand आणि second hand चं. Okay, first we know that the period of minute hand, period of minute hand is, त्याला टी वन कन्सिडर करूया, इज 60 मिनिट्स. मिनिट कट्याची पिरियड मिळाला म्हणजे किती सेकंद, 3600 सेकंद. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि हे 60 मल्टिप्लाय केलं की आन्सर येतं 3600. ओके, नाव पिरियड ऑफ सेकंड हँड, नाव पिरियड ऑफ सेकंड हँड. सेकंद कट्याची काय करूया आपण, पीरियड फाइंड आउट करूया. नाउ पीरियड ऑफ सेकंड हैंड इज कैन बी डिनोटेड एज अ टी टू इज अ 60 सेकंड. नाउ वी हैव टू कैलकुलेट द रेशियो ऑफ एंगुलर स्पीड ऑफ दिस टू, रेशियो ऑफ एंगुलर स्पीड. नाउ द रेशियो इज, फर्स्ट वी नो दैट द फॉर्म्युला फॉर ओमेगा 1, इट इज द एंगुलर वेलोसिटी ऑफ मिनिट हैंड is 2 pi upon t. It can be denoted as a t1. So 2 pi upon 3600 and omega t is equal to 2 pi upon t2 is equal to 2 pi upon 60. Now ratio of these two quantities, omega 1 divided by omega 2 is equal to 2 pi upon 3600 into 60 divided by 2 pi. 2 pi 2 pi cancel. 60 divided by 3600. 00 also cancelled out. 6 ones are 6, 6 6 are 36. So it is, the answer is 1 divided by 60. So the ratio of angular speed of minute hand to the second hand, omega 1 upon omega 2 is 1 divided by 60 second. So option A is correct. Two wheels are connected by a belt. The radius of larger wheel is 3 times that of the smaller wheel. What is the ratio of angular velocity of two wheels? That is W2 divided by W1. Option A 2/1, option B 1/3, option 3 15/1.5/1 and option D 1/1.5. Now in this example, two wheels are connected by a belt. दोन व्हील्स घेतल्यात आणि ते एका बेल्टला काय केलेत, कनेक्ट केलेलं. ओके, द रेडियस ऑफ लार्जर व्हील इज 3 टाइम्स दॅट ऑफ स्मॉलर व्हील. जो लार्ज साईजचा व्हील आहे त्याची जी रेडियस आहे ती स्मॉल व्हीलच्या 3 पटीनं जास्त. हे जे स्मॉल व्हील आहे त्याची रेडियस आपण थोड्या वेळासाठी आर कन्सिडर करूया आणि मोठा जो व्हील आहे
त्याची रेडियस लहान व्हीलच्या 3 पटीनं जास्त आहे, 3 times जास्त आहे. ओके, तर त्यांच्या अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. ओके, नाव व्ही इज इक्वल टू, फर्स्ट व्ही इज इक्वल टू आर वन ओमेगा वन, आणि याची व्हेलॉसिटी घेऊया व्ही इज इक्वल टू आर टू ओमेगा टू. ओके, सो ओमेगा वन इज इक्वल टू, हा ओमेगा वन काढायचा आहे, हा आर वन याला डिवायडेशनला टाका, फी डिवायडेड बाय आर वन. ओमेगा टू सिमिलरली फी डिवायडेड बाय आर टू. आपल्याला गुणोत्तर सेकंड एज वन काढायचा आहे, सो ओमेगा टू डिवायडेड बाय ओमेगा वन इज इक्वल टू फी डिवायडेड बाय आर टू इंटू आर वन अपॉन फी. फी वी गेट्स कॅन्सल्ड आउट, सो आर वन डिवायडेड बाय आर टू इज इक्वल टू आर वन किती आहे, आर एवढा आहे, आणि आर टू किती आहे, 3 times आर आहे, सो आर आर गेट्स कॅन्सल्ड आउट. सो ॲन्सर इज ओमेगा टू डिवायडेड बाय ओमेगा वन इज 1 as 3. ॲन्सर बी इज करेक्ट. थँक्यू. If you like, then subscribe.